हाय गाईज, सकाळचे 6:15 वाजले आहेत आणि नवीन वर्षाचा पहिला शनिवारी आपण आज जाणार आहोत ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी मंदिराकडे. येताना आपण जाणार आहोत पुसगाव डॅमकडे. तर चला मग आजची राईड आपण. तर आता आपण जात आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. आता आपण घोडबंदर रोडला पोहोचलो आहोत आणि NH 48 हायवेने आपण जाणार आहोत. कुठे व्हिडिओ काढते खा पटापट. आता जाताना आपण थोडा ब्रेकफास्ट आपला फेवरेट. आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण आता आपला प्रवास सुरू करतो. सोडून आपण शिवसाठ फाट्यावरून राईट मागलेला आहे आणि हा पाहत आहोत आपण वज्रेश्वरी रोड. त्याच वरून आपल्याला पुढे जायचं आहे. फायनली आपण 8:30 पोहोचलो 2 तासाच्या प्रवासानंतर. चला मंदिर बघू. तर तुम्ही आता पाहिलं वज्रेश्वरी टेम्पल आणि या मंदिराकडे येण्यासाठी तुम्ही ट्रेननेसुद्धा येऊ शकता. वसई विरार किंवा ठाणे तिथून स्टेशनवरून तुम्हाला इथे येण्यासाठी बस मिळेल. मंदिराबद्दल एक अशी दंतकथा आहे की 1000 वर्षापूर्वी इथे ऋषीमुनी राहत होते आणि त्यांना काही नावाचा राक्षस त्रास देतो. तर त्या राक्षसापासून बचाव होण्यासाठी ऋषीमुनींनी त्रिचंडी यज्ञ केला. त्या यज्ञात हिंदुदेवांसाठी आहुती देण्याचं राहून आणि मग हिंदुदेवांनी संतापून वज्र फेकले. तर त्या वज्रापासून आपले संरक्षण होण्यासाठी ऋषी मुनींनी या देवीकडे प्रार्थना केली आणि या देवीने रूप धारण करून ते वज्र प्राशन केले. म्हणून या देवीचं नाव वज्रेश्वरी असं पडलं. इसवी सन 1739 साली चिमाजी अप्पा म्हणजेच बाजीराव पेशव्यांच्या धाकटे बंधू यांनी या देवीकडे नवस केला की पोर्तुगीज विरुद्ध लढाई त्यांना जिंकता यावी आणि वसई किल्ला आपल्या ताब्यात करता यावा. आणि शेवटी 3 वर्षाच्या पराभवानंतर फायनली चिमाजी अप्पा यांनी वसई किल्ला जिंकला आणि त्यांनी हे मंदिर बांधले. वज्रेश्वरी मंदिराकडून रिटर्न मुंबईकडे येताना 2 ते 3 किलोमीटरनंतर एक लेफ्ट येतो. तो लेफ्ट घेऊन आपण उसगाव डॅमकडे जात आहोत.